राऊतांनी आता उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे. उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊतांनी आता उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे आणि उदयनराजेंनी शिवरायांचं वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आज के शिवाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुस्तकावरून वाद उफाळल्यानंतर उदयनराजे यांनी फक्त निषेध केला होता आणि त्यावरूनच आता उदयनराजेंना संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे. उदयनराजे शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुण्याच्या मुलाखतीत राऊतांनी हे वक्तव्य केलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांनी उदयनराजेंना टोला लगावलेला आहे, त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. पुण्याच्या एका मुलाखतीत राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेव्हापासून मोदी यांची तुलना सुरू झाली आणि त्यानंतर उदयनराजेंनी फक्त निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झालेला आहे आणि यावर अधिक बोलतायत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. अमोल, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, काल जेव्हा उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि खास करून संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला आज जोरदार प्रतिकार संजय राऊत यांनी आजच्या एका कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत दिलेला आहे. उदयनराजेंना त्यांना संपूर्ण बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी काहीही बोलावं. मात्र पहिल्यांदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असं स्पष्ट भूमिका आणि मोठं आव्हान त्यांनी उदयनराजे यांना दिलेलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची आणि चिघळण्याची देखील शक्यता आहे, कारण की थेट त्यांनी उदयनराजे यांच्या वंशजावरचा जो प्रश्नचिन्ह आहे तोच उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे हा वाद वाढण्याची देखील शक्यता आहे. मात्र उदयनराजेंनी जी काही टीका काल शिवसेनेवर केलेली होती त्याला प्रत्युत्तर आज संजय राऊत यांनी दिलेलं आहे. आम्हाला संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा आदर आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही सातारा आणि कोल्हापूर गादींचा आदर देखील करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने काल उदयनराजे यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे, त्यांना कुत्र्याची उपमा दिलेली होती, त्यामुळे संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी आज मुलाखतीतून त्यांचे जे काही शब्द होते ते त्यांनी बाहेर काढलेले आहेत. एक जोरदार हल्ला त्यांनी उदयनराजेंवरती देखील केलेला आहे आणि याचे पडसाद देखील आता उमटायला सुरुवात झालेली आहे. शिवेंद्रराजे सिंह यांनी संजय राऊत यांनी सांभाळून बोलावं, तोंड सांभाळून बोलावं अशी देखील भाषा केलेली आहे. त्यामुळे आता उदयनराजे यांचं थेट नाव घेऊन संजय राऊत यांनी टीका केल्यामुळे वाद आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे. मात्र ज्या पद्धतीने काल उदयनराजे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलेली होती त्याला हे प्रत्युत्तर म्हणावं लागेल. बाळासाहेब ठाकरे यांनी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेलेले आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची जहागिरी नाहीये किंवा कुण्या एका मालकाची नाहीये, शिवाजी महाराज हे सर्वांचे होते असं देखील सांगायला संजय राऊत विसरलेले नाहीये. नक्कीच, उदयनराजेंनी जे काही वक्तव्य केलेत आता त्याला प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलेले आहे. धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी. तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊतांनी उदयनराजेंवर आता हल्लाबोल केलेला आहे. उदयनराजेंनी शिवरायांचं वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पुण्याच्या मुलाखतीत राऊतांनी हे वक्तव्य केलेलं आहे. राऊतांना कसले पुरावे द्यायचं असं शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय. आम्ही घराण्यातच जन्मलो हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि संजय राऊतांनी उदयनराजेंवर हल्लाबोल केल्यानंतर आता शिवेंद्रराजेंनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना कसले पुरावे द्यावेत असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही घराण्यातच जन्मलेलो आहोत हे सर्वांनी पाहिलंय असं देखील त्यांनी म्हटलंय.
या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊतांनी उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असाल तर पुरावा द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुण्याच्या एका परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. एका मुलाखतीमध्ये राऊतांनी हे वक्तव्य केलंय आणि संजय राऊतांनी उदयनराजेंवर हल्लाबोल करतानाच आता शिवेंद्रराजेंनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. राऊतांना कसले पुरावे हवेत असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय. तर यावर अधिक बोलतायत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. सर काय सांगाल आपण पाहतोय जो काही बऱ्याच दिवसांपासून शिवाजी महाराजांवरून वाद सुरू आहे याला त्याला आरोप प्रत्यारोप पाहतोय. आता संजय राऊतांनी उदयनराजेंना एक टोला लगावलेला आहे तो म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर असे वाद टाळायची काय महाराष्ट्रामध्ये गरज नाही असं मला वाटतं. कारण शिवछत्रगड किल्ले आता पडा लागलेले आहेत. शिवछत्रपतींचा इतिहास आपण अजून व्यवस्थित लिहिलेला नाही आहे. अनेक साधनं शिवछत्रपतींची अजून आपण प्रकाशित आणलेली नाही आहेत. शासनाने त्याच्याविषयी त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि पुरावे मागायची खरं तर काही गरज नाही आहे. उदयनराजे असतील किंवा कोल्हापूरचं घराणे असेल ही दोन्ही शिवछत्रपतींच्या वारसा चालवणारी घराणी आहेत, भोसले घराणे आहेत. फक्त ह्याच्यामध्ये मला असं वाटतं कदाचित की संजय राऊत साहेबांचा जो थेट शब्द जो वापरला जातो उदयनराजेंच्या साठी की ते थेट वंशज थेट वंशज म्हणते त्याच्यावर त्यांचा आक्षेप असावा. कारण सातारा घराण्यामध्ये अनेक दत्तक झालेले आहेत. अनेक वेगवेगळ्या घराण्यातून भोसले घराण्यातून सातारा गादी दत्तक केलेले आहेत. कदाचित त्यांचा तो आशय असावा असं मला वाटतं. नक्कीच सर धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. या क्षणाची मोठी बातमी संजय राऊत यांनी उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात याचा पुरावा द्या असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पुण्याच्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि या सर्वावर आता शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. राऊतांना कसले पुरावे द्यायचे असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही घराण्यातच जन्मलेलो आहोत हे सर्वांनी पाहिलेलं आहे असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी आता उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे. उदयनराजेंकडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितलाय. यावर अधिक बोलतायत मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील. सर काय सांगाल आपण पाहतोय दोन दिवसांपासून हा वाद सुरू आहे शिवाजी महाराजांच्या नावावरून आणि आता संजय राऊतांनी थेट उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं नाही तर देशाचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सगळे राजकीय जे लोक आहेत सगळे राजकीय पक्ष आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच पक्ष चालवतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे 13वे वंशज उदयनराजे आहेत हे सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही दैवत म्हणूनच मानतो. परंतु संजय राऊत सारखे जे कोण आहेत ते खासदार असेल किंवा आणि त्यांना कोणामुळे ओळख मिळाली हे त्यांना पहिले तपासून घ्यावं आणि छत्रपतींच्या बाबतीत बोलताना 10 वेळा विचार करायचा की आपण त्यांची बरोबरी करणार तरी आपण आहोत का. राजेंच्या बद्दल बोलत असताना आणि त्यांच्याकडे पुरावे मागणारे कोण आहे संजय राऊत, त्यांचा काय विषय आहे, त्यांना पुरावे राजेने द्यायचे, त्यांना पुरावे पाहिजे या साताऱ्यात देतो पुरावे आम्ही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना अजूनही महाराज मानतात परंतु जेव्हा मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होते आणि तेव्हा उदयनराजे पत्रकार परिषद घेऊन फक्त निषेध व्यक्त करतायत. त्या संदर्भामध्ये सगळ्या राज्यामध्ये सगळं तमाम शिवप्रेमींनी सगळ्यांनी ते आवाज उठवलेला आहे. तो कोण जयकुमार गोयल नावाचा व्यक्ती आहे त्यानं तुलना केलेली आहे त्याचा प्रसाद त्याला सगळ्या लोकांनी दिलेला आहे आणि भाजपाकडून सुद्धा त्या दिवशी त्या सगळ्या लोकांना आम्ही फोन केले होते त्यांनाही आम्ही सांगितलं होतं हे चालणार नाही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने छत्रपतींची तुलना कुणासोबत करणं की या देशामध्ये कोणी किती मोठ्या पदावर गेला किती मोठा जरी झाला तरी तो कधी आयुष्यात छत्रपती होऊ शकत नाही. छत्रपती हे एकदाच झालेले आहेत आणि संजय राऊतांच्या बाबतीत बोलायचं झालं
तर त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षासाठी मांडावी. छत्रपती घराण्यावरती जर बोट ठेवाल तर त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्हाला मैदानात उतरायला लावू नका. हा कडक इशारा आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाचा. त्याचा संजय राऊतांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारण्याची धमक या छत्रपतींच्या मावळ्यामध्ये आहे. त्यांना इशारा आहे की अशा पद्धतीनं छत्रपतींच्या घराण्यावरती इतिहासावर बोट ठेवायचं कोण विषय करत असेल सोडणार नाही कोणी असू दे मग. नक्कीच, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. यावर अधिक बोलतायत मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील. सर काय सांगाल आपण पाहतोय, आता संजय राऊतांनी उदयनराजेंवर थेट हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा त्यांच्याकडे मागितलेला आहे. तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, संजय राऊतांनी आता उदयनराजेंवर टीका केलेली आहे, त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. संजय राऊतांनी उदयनराजेंना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात याचा पुरावा द्या असं म्हटलेलं आहे. पुण्याच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि आता राऊतांना शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे की राऊतांना कसले पुरावे द्यायचे, आम्ही महाराजांचेच वंशज आहोत, आम्ही त्यांच्याच घराण्यात जन्मलेलो आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे सर्वांनीच पाहिलेलं आहे. की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील ते बोलले. त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे. वंशजाला विचारायची पद्धत नाही आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा गणपतीला विचारला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून, किंवा विष्णूला विचारला जात नाही. बघा आपण नुकतंच संजय राऊतांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे. संजय राऊतांनी पुण्याच्या एका मुलाखतीमध्ये उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आम्ही घराण्यातच जन्मलेलो आहोत हे सर्वांनी पाहिलंय असं प्रत्युत्तर आता शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊतांना दिलेलं आहे. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्यावर हल्लाबोल केला. तर संजय राऊतांनी नेमकी काय वादग्रस्त विधानं केलेली आहेत पाहूयात. की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील ते बोलले. त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे. वंशजाला विचारायची पद्धत नाही आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा गणपतीला विचारला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून, किंवा विष्णूला विचारला जात नाही. बघा यावर अधिक बोलतायत मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील. सर काय सांगाल, संजय राऊत यांनी उदयनराजेंवर हल्लाबोल केलेला आहे, त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा मागितलेला आहे, हे कितपत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयन महाराज आहेत त्यातील मात्र शंका नाही. परंतु प्रश्न असा आहे की संजय राऊत कोण आहेत, त्यांची लायकी काय, की ते छत्रपतींच्या घराण्यावर अशा प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकता. एक तर आमचा धाक कमी झाला असेल शिवप्रेमींचा, किंवा त्यांच्या मनस्थिती खराब झाली असेल, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आणि छत्रपतीच्या घराण्याबद्दल असं बोलण्यापूर्वी त्यांनी 100 दिवस विचार करायला पाहिजे होता. मी तर असं म्हणेल की त्यांच्या पक्षप्रमुखांनी ताबडतोब यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी केलेलं विधान मागे घेतलं पाहिजे, अन्यथा याचे परिणाम फार गंभीर होतील. आणि बघत आहे संजय राऊत साहेबांचं 2-3 वेळेस, तसंच मागच्या वेळेस मराठा क्रांती मोर्चाबद्दल त्यांनी त्यांच्या मुखपत्रातनं सांगितलं होतं की मुखा मोर्चा, दुसऱ्या वेळेस आम्हाला मराठा मोर्चाला प्राधान्याने, आम्हाला काशीच्या दौऱ्याला प्राधान्य आहे, ही तिसरी चूक. संजय राऊत मला तरी वाटतं त्यांची मानसिक परिस्थिती ढासळलेली असेल किंवा मग एखाद्या प्रसिद्धीसाठी ते करत असतील. यामुळे या त्यांच्या स्टेटमेंटचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांना सांगतो की ते वयस्कर आहेत, त्यांनी अशा प्रकारे वागू नये, अन्यथा शिवप्रेमीच्या भावना उद्रेक होतील आणि कुठल्याही दिशेने हा वाद होऊ शकतो. आणि विनोदजी, संजय राऊत यांनी उदयनराजेंची तुलना दरोडेखोरांशी देखील केलेली आहे. संजय राऊत यांचा काय इतिहास, दादा एका पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं, पक्षाने त्यांच्यावर उपकार केले, त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि एखाद्या निवडणुकीत एखादं यश आलं
तर ते पचत नाही असं मी समजेल. त्यामुळे त्यांनी दरोडे खर हे ते शब्द थोडं लायकीत राहावं संजय राऊतांनी असंच या ठिकाणी मी बोलू शकतो. नक्कीच, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. संजय राऊत यांनी उदयनराजेंवर काय नेमकी अप्रत्यक्ष टीका केली आहे पाहूया. शिवाजी महाराज हे नंतर, शिवाजी हा माझा राजा आहे, हा माझा रक्षण करता आहे. रक्षण करता हा राजा असतो, लुटमार करणारा कधी राजा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजा आहेत. बाकी सगळी मोगलाई लुटमार करणारी होती, त्यांना राजा मानले का कोणी? नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती कोणाचा मालकी हक्क असू शकत नाही.